या यूट्यूब चॅनलवर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व इतर शैक्षणिक व्हिडिओ नियमितपणे मिळतील. यासाठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला शिकायचं आहे गुणोत्तर आणि या गुणोत्तराबरोबरच आपल्याला प्रमाण हे सुद्धा शिकायचं आहे. आता गुणोत्तर कशाला म्हणतात ते पहा. जेव्हा दोन राशींची तुलना भागाकाराने करतात तेव्हा त्या संख्येच्या भागाकाराला गुणोत्तर म्हणतात. कोणतीही दोन राशी म्हटलं की पद आणि त्या पदांची तुलना भागाकारनं केलेली असली की त्याला गुणोत्तर म्हणायचं. जसे की 3 9 6 4 हे मधलं जे चिन्ह आहे हे भागाकाराचं चिन्ह आहे. आता हे गुणोत्तर काढताना काय काळजी घ्यायला हवी ही आता आपण अगोदर पाहूया. पहा, गुणोत्तर काढण्यासाठी दोन्ही राशींची एकके समान असावीत हा पहिला नियम आपण लक्षात ठेवायचा आहे. परत दुसरं पहा, कोणतेही गुणोत्तर अति संक्षिप्त रूपात लिहावे. पुढचं काळजी काय घ्यायची पहा, गुणोत्तराला एकक नसते. आता या सर्व नियमांची आपण पुढे सविस्तर माहिती घेणार आहोत. आणि शेवटची काळजी पहा, गुणोत्तर दर्शवण्यासाठी हे कंसामध्ये चिन्ह दाखवलेलं आहे हे चिन्ह वापरतात. आता हीच काळजी जी घ्यायची आहे ती आपण आता सविस्तर उदाहरणांच्या सहाय्याने आपण पाहूया. तर पहिली पहा, गुणोत्तर काढताना दोन्ही राशींची एकके समान असावीत. आता ही एकके कोणची आहेत ते आपण उदाहरणांच्या सहाय्याने पाहू. एक उदाहरण आपण या ठिकाणी घेऊया, 500 ग्रॅम चे 2 किलोग्रॅमशी असणारे गुणोत्तर. 2 किलोग्रॅमशी असणारे गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे. गुणोत्तर आता हे गुणोत्तर काढत असताना पहा, या ठिकाणी 500 ला एकक जे आहे ते ग्रॅम आहे, या ठिकाणी किलोग्रॅम आहे. जर अशी वेगवेगळी जर एकक असतील तर आपल्याला या दोन संख्यांची गुणोत्तर काढता येत नाहीत. त्यामुळं सुरुवातीला तुम्हाला या दोन्हींची एकक समान करून घ्यावी लागतील. मग काय करायचं आहे, इथं 500 लिहिलं हे ग्रॅम आहेत. आपण या 2 किलोग्रॅमचे ग्रॅम करून या 500 खाली मांडू शकतो. यासाठी आपल्याला तो नियम वापरायचा आहे, 1 किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम. मग 2 किलोग्रॅमचे 2000 ग्रॅम झाले आणि मग या ठिकाणी 2000 ग्रॅम. इथं आता दोन्हीची एकक समान झाली आहेत. वर पण ग्रॅम आहे, खाली पण ग्रॅम आहे. आणि ज्यावेळेस अशी दोन्ही एकक समान असतात त्यावेळेसच आपल्याला यांचं गुणोत्तर काढता येतं. आता हे आपण ग्रॅम आणि किलोग्रॅमचं उदाहरण एक घेतलं. दुसरं उदाहरण आपण तास आणि मिनिटांचं घेऊ, ते सुद्धा तुम्ही समजून घ्या. 100 मिनिटांचे 1 तासाशी गुणोत्तर. तास आणि मिनिटावरचं हे उदाहरण आहे. हा, आता इथं सुद्धा बघा, या ठिकाणी मिनिट आहेत, या ठिकाणी तास आहेत, यांचं आपल्याला गुणोत्तर काढता येत नाही. मग 100 मिनिट या ठिकाणी आपण मांडून घेतले आणि या 1 तासाचे आपण काय करायचे आहेत, मिनिटं करून घ्यायची आहेत. 1 तासाचे मिनिट झाले 60 आणि मग याखाली आपण असे 60 मिनिट मांडूया आणि मग यांचं गुणोत्तर काढूया. आता तुम्ही म्हणाल हे 1 तास तसेच ठेवले आणि या 100 मिनिटांचे जर तास केले तरी सुद्धा चालतं. पण ते पॉईंटमध्ये येईल. हे जे आपण करतो या ठिकाणी 1 तासाची मिनटं करतोय हे अतिशय सोपं आहे आणि उत्तर यानं पटकन निघतं. तर अशा प्रकारे यांची एकक समान करून घ्यायची आहेत आणि नंतर गुणोत्तर काढायचं आहे. आता पुढची काळजी काय घ्यायची पहा, कोणतेही गुणोत्तर अति संक्षिप्त रूपात लिहावे. एक उदाहरण आपण यासाठी घेऊया, 150 अंश/200. आता याचं आपल्याला गुणोत्तर काढायचं आहे. मग जर एखाद्या विद्यार्थ्याने याला 2 ने भाग बसवला तर पहा, 2 2 7 14 एक उरला आणि 2 5 10 आणि खाली 2 2 2 0 0 2 0 0 आणि त्यांना जर हे उत्तर दिलं 75 अंश/100 तर हे उत्तर चुकणार आहे. कारण काय सांगितलेलं आहे, गुणोत्तर हे अति संक्षिप्त रूपात काढावं लागतं. अति संक्षिप्त रूप म्हणजे काय, ज्यावेळेस तुम्ही उत्तर काढणार आहे अंश आणि छेदामध्ये
त्यावेळेस त्या अंश आणि छेदाला परत कोणत्याही एकाच संख्येने भाग गेला नाही पाहिजे, त्याला अति संक्षिप्त रूप म्हणायचं. आता या ठिकाणी 2 ने भाग जाणार नाही, परंतु मग आता 5 ने भाग जाईल. मग आपण 5 ने भाग घालला, 15 5 75 आणि खाली 5 ने जर भाग घालवला, 5 2 10 5 0 0 याला सुद्धा आणखीन अति संक्षिप्त रूप बसतं. आणखीन 5 ने भाग जाईल, 5 3 15 5 4 20 आता या गोल केलेल्या अपूर्णांकापड तुम्ही बारकाईनं पहा. 3 अंश छेद 4 याला आता कोणत्याही एका संख्येने अंश आणि छेदाला भाग जात नाही, म्हणजे हे आता या अपूर्णांकाचं अति संक्षिप्त रूप आलेलं आहे आणि हे गुणोत्तर आहे. ही दोन्ही गुणोत्तर होऊ शकत नाहीत, हे पण नाही आणि हे पण नाही. तर अशा प्रकारे तुम्ही जास्तीत जास्त अति संक्षिप्त रूप घालण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी तुम्हाला विभाज्यतेच्या कसोट्या पाठ असणं गरजेचं आहे. आपण विभाज्यतेच्या कसोट्या हा देखील व्हिडिओ केलेला आहे, याच्या सखोल माहितीसाठी तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या. आता पुढची काळजी काय घ्यायची पहा. गुणोत्तराला एकक नसते. ज्यावेळेस आपण गुणोत्तर लिहिणार आहे, एक उदाहरण जर घेतलं, मगाशी घेतलेलं आपण 500 ग्रॅम आणि 2 किलोग्रॅम यांचं आपल्याला काय काढायचं आहे, गुणोत्तर काढायचं आहे. मग गुणोत्तर काढण्यासाठी आपण या ठिकाणी 500 ग्रॅमला 500 ग्रॅम घेतलं, एकक समान करताना खाली काय केलं आपण, 2 किलोग्रॅमचे ग्रॅम करून घेतले, ते झाले 2000 ग्रॅम. आणि याच स्टेपला हे ग्रॅम तुम्ही पुढे घ्यायचं नाही. इथपर्यंत घेतलं हे ठीक आहे. आता पुढे ज्यावेळेस तुम्ही या संख्या मांडणार आहे, त्यावेळेस फक्त 500 मांडायचं आहे आणि खाली 2000 मांडायचं आहे आणि याला पुन्हा अति संक्षिप्त रूप द्यायचं आहे. समजा या ठिकाणी हे 2 0 गेले, हे 2 0 गेले, 5 अंश छेद 20 याला आणखीन भाग जाईल, 5 1 5 5 4 20 गुणोत्तर येणार आहे पहा 1 अंश छेद 4. मग या शेवटच्या उत्तराला तुम्ही इथं ग्रॅम असं मांडायचं नाही, हे अशा प्रकारे मांडायचं नाही, हे चूक आहे. तर तुमचं गुणोत्तर फक्त काय येणार आहे, 1 4. मग हे उभ अंश आणि छेदरूपात मांडलेलं असेल किंवा आडव्या मांडणीमध्ये 1 4 अशा पद्धतीनं मांडलेलं असेल, हे दोन्ही मांडायचं आहे. तर उत्तर ज्यावेळेस तुम्ही काढता त्यावेळेस त्याला एकक लिहायचं नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. आता आपण पुढे जाऊया, गुणोत्तराचे लेखन आणि वाचन आपल्याला करायचं आहे. एक उदाहरण घेऊ, 3 अंश छेद 4 आता हे गुणोत्तर आहे. याची जर आडव्या मांडणीमध्ये जर आपण लेखन केलं तर ते कसं होतं पहा, हे अशा प्रकारे 3 4. याचे या ठिकाणी आपण लेखन पण करूया, 3 4 किंवा 3 ला 4 जरी मांडलं तरी चालेल. हे अशा प्रकारे. दुसरे एक आणखीन घेऊ आपण उदाहरण, 5 7 म्हणजेच 5 अंश छेद 7 आडव्या रूपात बघा हे असं. आता हे जे चिन्ह आहे हे आपण मराठीमध्ये शिकलेलो आहे, बाराखडीमध्ये विसर्गाचं चिन्ह आहे किंवा एका खाली एक टिंबा असं देखील आपण त्याला त्याची ओळख करून घेऊ शकतो. याचं वाचन आहे पहा 5 7. 5 7 किंवा दुसरे एक वाचन आपण करू शकतो 5 ला 7. हे अशा प्रकारे. तर अशा प्रकारे गुणोत्तराचं काय करायचं आहे, लेखन आणि वाचन व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आता आपण पुढे जाऊया, गुणोत्तर काय हे आपण पाहिलं, आता प्रमाणाची आपण ओळख करून घेऊ. जेव्हा 2 गुणोत्तरे समान असतात तेव्हा त्या गुणोत्तरातील संख्या प्रमाणात आहेत असं म्हणतात. 2 गुणोत्तर या ठिकाणी आवश्यक आहेत आणि ती 2 गुणोत्तर समान असायला हवीत. हे 2 शब्द महत्त्वाचे आहेत, ते अगोदर समजून घ्या. आता आपण 2 गुणोत्तर या ठिकाणी घेऊ, 12 अंश छेद 20 आणि दुसरं गुणोत्तर आहे 15 अंश छेद 25. आता ही 2 गुणोत्तर समान आहेत का नाही हे अगोदर आपल्याला बघावं लागेल. ही समान आहेत की नाही हे पाहण्यासाठी या दोन्ही गुणोत्तरांना किंवा हे दोन्ही अपूर्णांकाला आपल्याला अति संक्षिप्त रूप द्यावं लागेल. सुरुवातीला आपण 12 अंश छेद 20 याला अति संक्षिप्त रूप देऊया. या ठिकाणी परत मी खाली मांडून घेतो, पहा 2 न भाग गेला, 2 सख्ख 12 बेंधाय 20.
ओके परत दोन न भाग जाईल बे त्रिक सहा बे पंचे दहा आता वर पण मूळ संख्या आहे खाली पण मूळ संख्या आहे आता भाग जाणार नाही म्हणजे याचं अति संक्षिप्त रूप आलं तीन अंश छेद पाच किंवा तीनास पाच आता दुसरा जो अपूर्णांक या ठिकाणी पंधरा अंश छेद पंचवीस याला सुद्धा आपण अति संक्षिप्त रूप देऊया त्याला इथं खाली व्यवस्थित मांडून घेऊ दोन न भाग जाणार नाही कारण दोन्ही विषम संख्या आहेत तीन न भाग वर जाईल पहा तीन न भाग पाच आणि एक सहा पण खाली तीन न भाग जात नाही म्हणजे असं का बघायचं तर हे विभाज्यतेच्या कसोटी आपण वापरतोय पाचने भाग जाईल कारण एकक स्थानी पाच आहे पाच त्रिक पंधरा पाचा पाचा पंचवीस आलं पहा या ठिकाणी तीन अंश छेद पाच इथं तीन अंश छेद पाच ओके म्हणजे ही जी दोन्ही गुणोत्तर आहेत ही दोन्ही गुणोत्तर समान आहेत तीन अंश छेद पाच तीन अंश छेद पाच म्हणून ही सुद्धा वरची जी दोन गुणोत्तर आहेत की ज्यांचा आपण अतिसंक्षिप्त रूप खाली मांडलेला आहे ही दोन गुणोत्तर समान आहेत ज्यावेळेस ही दोन गुणोत्तर अशी समान असतात त्यावेळेस या चार संख्या ज्या आहेत त्या चार संख्या प्रमाणात आहेत असं म्हणतात आता कोणत्या चार संख्या तर पहा बारा आणि वीस त्यानंतर पंधरा आणि पंचवीस बारा वीस पंधरा पंचवीस या चार संख्या प्रमाणात आहेत हे आपण कशावरून शोधलेलं आहे तर त्यांचे जे अपूर्णांक होते त्या अपूर्णांकाला आपण अति संक्षिप्त रूप दिलेलं आहे आणि जी अति संक्षिप्त रूप आलेली आहेत ती समान आहेत अति संक्षिप्त रूप म्हणजेच गुणोत्तर ही गुणोत्तर समान आहेत म्हणून या चार संख्या प्रमाणामध्ये आहेत हे लक्षात ठेवायचं आहे आता आपण पुढे जाऊया चार संख्या जर प्रमाणात असतील तर एक नियम आपल्याला या ठिकाणी शिकायचा आहे तो म्हणजे अंत्यपदाचा गुणाकार हा मध्यम पदाच्या गुणाकारा एवढा असतो आताच उदाहरण आपण घेऊया बारा वीस पंधरा आणि पंचवीस या चार संख्या प्रमाणात आहेत प्रमाणात आहेत आता या चार संख्या प्रमाणात असताना काय होते ते आपण पाहूया नियम काय शिकायचा आपल्याला अंत्यपदाचा गुणाकार आता या ठिकाणी हे पहिलं पद हे दुसरं पद हे तिसरं पद आणि हे चौथं पद ही चार पदं आहेत मग यातली अंत्यपद कोणची तर अंत्य म्हणजे शेवटची हा शब्द महत्त्वाचा आहे अंत्य म्हणजे शेवटची पदं आता शेवटची पद पहा जर आपण या दिशेने बघत गेलो तर हे शेवटचं पद आहे म्हणून आपण ह्याला अंत्यपद म्हणायचं आणि जर ह्या उजव्या बाजूने जर बघत गेलं तर हे शेवटचं पद येणार आहे म्हणून हे अंत्यपद आता तुमच्या लक्षात आलं असेल की बारा आणि पंचवीस ही अंत्यपद आहेत आणि मध्यम पद म्हणजे मधली पद वीस आणि पंचवीस ही जी दोन पदं आहेत ती मध्यम पद आहेत किंवा मध्यपद आहेत मध्यम किंवा मध्यपद मग आता आपण हा नियम पाहूया अंत्यपदाचा गुणाकार हा मध्यम पदाच्या किंवा मध्यपदाच्या गुणाकारा एवढा असतो या ठिकाणी आपण मांडू अंत्यपदाचा गुणाकार बरोबर मध्यपदाचा गुणाकार आणि हा येतोय काही आपण आपण पडताळून पाहूया अंत्यपदाचा गुणाकार पहा बारा आणि पंचवीसचा आपल्याला गुणाकार करायचा आहे बारा गुणिले पंचवीस बरोबर मध्यपदाचा गुणाकार वीस गुणिले पंधरा आता यांचा गुणाकार आडवाच जागेवरच करून घेऊ पंचवीस दुने पन्नास पन्नासला शून्य अच्छाला एक पंचवीस एक पंचवीस अच्छा पाच आले या ठिकाणी पंचवीस एक पंचवीस पंचवीस आणि पाच तीस याबाबतचा गुणाकार करू पंधरा शून्य शून्य पंधरा दुने तीस बघा इकडं पण तीनशे आलेलं आहे इकडं पण तीनशे आहे ही उजवी बाजू तीनशे डावी बाजू तीनशे म्हणजे दोन्हीचं उत्तर तीनशे आलेलं आहे म्हणजेच जे सांगितलेला नियम आहे अंत्यपदाचा गुणाकार हा मध्यपदाच्या गुणाकारा एवढा असतो हे आपल्या या ठिकाणी बरोबर येतं पण हे कधी बरोबर येणार आहे जर त्या चार संख्या प्रमाणात असतील तर परीक्षेमध्ये याच्यावरती बरेच वेगवेगळे प्रश्न येतात ते प्रश्न कसे येतात हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता आपण पुढे जाऊया
जर तीन संख्या प्रमाणामध्ये असतील तर काय होतं? तीन संख्या प्रमाणात असताना मध्यम पदाचा वर्ग बरोबर अंत्यपदाचा गुणाकार। आता या ठिकाणी आपण एक उदाहरण घेतो, 6 12 आणि 24 या संख्या प्रमाणात आहेत। या संख्या प्रमाणात आहेत। आता तुम्ही म्हणाले तीनच संख्या कशा प्रमाणामध्ये आहेत, तर याची मांडणी करताना पहा 6 अंश छेद 12 आणि पुढचं काय तयार होतं 12 अंश छेद 24, हे अशा प्रकारची मांडणी असते। आता यांची अतिसंक्षिप्त रूप बघा, 6 एक 6 6 दुने 12 म्हणजेच 1 अंश छेद 2 हे गुणोत्तर येतं, आणि 12 एक 12 आणि 12 दुने 24 याचं सुद्धा गुणोत्तर 1 अंश छेद 2, म्हणजे हे दोन्ही गुणोत्तर समान आहेत म्हणून ह्या संख्या प्रमाणात आहेत। परंतु इथं मधली जी संख्या आहे या ठिकाणची 2 नंबरची आणि इथली पहिली, या दोन्ही संख्या समान आहेत म्हणून त्याबद्दल ती एकदाच मांडलेली आहे। म्हणजे या तीन संख्या ह्या प्रमाणात आहेत, 6 12 आणि 24 या संख्या प्रमाणात आहेत। या संख्या प्रमाणात असताना मध्यम पदाचा वर्ग हा अंत्यपदाच्या गुणाकारा एवढा असतो। आता अंत्यपद आपल्याला माहीत झाले, हे 24 एक अंत्यपद आहे आणि इकडचं हे 6 हे सुद्धा अंत्यपद आहे। आता मध्यम पद या ठिकाणी एकच आहे, ते म्हणजे 12। मध्यम पदाचा वर्ग म्हणजेच 12चा वर्ग बरोबर अंत्यपदाचा गुणाकार, ह्या 6चा आणि या 24चा गुणाकार, हे समान असतं असं त्यांनी सांगितलेलं आहे। हे समान यायला पाहिजे, 12चा वर्ग 144 आणि 24 144, बघा हे दोन्ही समान आलेलं आहे। हे दोन्ही समान का आले, तर या तीन संख्या प्रमाणात आहेत म्हणून हे समान आलेलं आहे। तर पहा आज आपण गुणोत्तर म्हणजे काय, त्याचबरोबर प्रमाण म्हणजे काय, चार संख्या प्रमाणात असताना आणि तीन संख्या प्रमाणात असताना एवढा भाग बघितलेला आहे। याच्यावर तुम्हाला पुढे काही स्वाध्याय दिलेला आहे, तो स्वाध्यायसुद्धा तुम्ही सोडवायचा आहे। त्या स्वाध्यायाची उत्तरं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून खाली पाठवायचे आहेत, आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच्यावर परीक्षेला कशा प्रकारचे प्रश्न येतात हे आपण पाहणार आहोत।